हारलेली टीम परत किलवाने अरे गापरे गापरे तुम्ही किती बोला तुम्हाला हरवलं म्हणजे आणि विनायक वाले शूट मध्ये जशी असते ना ती सेम कॅरेक्टर तिचा रिअल लाईफ मध्ये असा हा नीता पाटील साठी फेस साठी बरोबर ना अजिबात नाही हिनाला आमचे खूप गुन्हे आहे नवऱ्याला फक्त एक इशारा केला आताच येतो लगेच नवरा इथं ना नगा नगे सर्वात कामचोर आहे आळशी बोलते है डर कोणी बोलते डर वापस घर जाके लेके आने को बोलते आले आल्या वडापावची तयारी बघायला भेटते इथे शिवाजी महाराज की जय राधे राधे. आज आहे 19 फेब्रुवारी 2024. 19 फेब्रुवारी 1630 मला माहिती आहे आपल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवबाचा जन्म झाला आणि त्यांच्यानंतर त्यांची जे पूर्ण जर्नी होती आपल्याला इयत्ता 4th कक्षा 4th आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि मलासुद्धा जेव्हा मी 4th होतो तेव्हा भाग 2 आपल्या इतिहासाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती होती आणि थोडक्यातच होती माहिती. पण जेव्हा जसं जसं मोठा होत गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्या हिंदू धर्मासाठी का एवढे IMP होते ते मोठं झाल्यावर खरोखर कळलं. कारण की लहानपणी काही गोष्टी असतात त्या आपल्याला समजून नाहीत. आणि आज शिवजयंती जन्मोत्सव आहे, जयंती तर नाही म्हणणार आपण, शिव जन्मोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि शिवबाया त्यांचं नाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की महाराज आपले महादेवांचे खूप मोठे भक्त होते. तर आज रैली निघणार आहे आपल्या गावातून दिव्यातून म्हणजे जिथे जिथे काय काय भरपूर आपले पूर्ण महाराष्ट्र अखंड आपल्या भारतात प्रोग्राम असणार आहे. सो आज मी पण चाललो आहे रैलीमध्ये आणि आपल्या मागे जे प्रभू श्रीकृष्ण आहेतच. चला निघूया जाऊया आणि लवकरच उठलो आहे आज आणि रैलीमध्ये जाऊया बघूया. बाईक रैली होणार आहे. सचिन दादा जो आपले साब्यामध्ये राहतात त्यांनी बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. सो आपण आता तिकडे जाऊया डायरेक्ट. आल्या आल्या वडापावची तयारी बघायला भेटते इथे आणि आमचे सेवेकरी आमचे अध्यक्ष पालखीचे दादा कुठेही गेले कुठल्याही प्रोग्राम मध्ये कसं असतं आचारी असल्यावरती प्रत्येक प्रोग्राम मध्ये अटेंडन्स द्यावं लागतं. आणि आमचे सहकारी ज्ञानी दादा हे बघ इथे तुषारदा तुषारदा भाई पहिला आचारी बोलला का तुषारदा प्रत्येक कामाला पुढे असतं. आणि लेट का झालं तुला माहिती आहे का भाई याच्यामुळं 10 येणारा माणूस 12 आलाय झोपच नाही डगरी उचलल्या ना कार्यक्रम होता ते. चला गरम गरम वडे निघतात म्हणजे दुपार पाहतो ते चल 2-3 वडे खाऊ चल. Thank you.
आलो चला मस्त वाटलं भेटून बरेच दिवसांनी. चला ए भाई डेझर्ट गार्डनचे ऑनर आणि 500 कोटीचे मालक. चला भाई ही लोक आता इथून कल्टी मारणार आहे का सचिनला लक्षात ठेव ना. कल्टी मारणार कल्टी मारणार लक्षात ठेव. तर चला आता निघतोय हा इकडून घेतलेला शॉट. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत कारण की पूर्ण फुटेज तर मला दाखवता येणार नाही आहे पण जेवढं होईल पॉसिबल तेवढं मी दाखवेल. आता आपण जाऊया डायरेक्ट बंगल्यावरती जिथे नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. इकडे होते ना इकडे. चला पत्रिका आलेली आहे. पत्रिका आणि आपला कालेरमध्ये जो कोळी आगरी महोत्सव असतो मुकदम दादा मला कौशल्य गेले ना कॉन्टॅक्ट सो आम्ही सर्व जाणारच आहे तिकडं आणि मी तर पहिले दिवस जाणार कारण की इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवायचे त्याचं कौशल बोलला मला. तर आपल्या जो महोत्सव असेल पूर्ण माहिती मी देणार नंतर बाईट वगैरे पण घेणार दादा लोकांची की कसं काय महोत्सव वगैरे सर्व भरवतात. तर तुम्ही आम्हा सर्वांना आमंत्रण दिलं थँक्यू पूर्ण पाटील फॅमिली आणि माझ्याकडून खूप खूप आभार की आम्हाला सर्वांशी बोलत तुम्ही आणि प्रेम देता तर नक्की आपण येऊ नाही का. आम्ही आलो नक्कीच जाऊ आणि तुम्ही सर्व या आम्ही तर ॲड्रेस मेन्शन केलेले आता आजच्याच ब्लॉगमध्ये आणि यांची इन्स्टा आय डी पण दिलेली आहे तर त्यांना फॉलो करत जाऊ. थँक्यू. मम्मी आज काय शिवजयंती. शिवजयंती जयंती नाही बोलणार आपण शिवजन्मोत्सव. आणि तुम्ही बघितलं असेल आपल्या गावात म्हणजे पूर्ण 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर आपले महाराज म्हणजे हिंदू धर्माचे प्रतीक ज्यांनी ज्यांच्यामुळे आज हिंदू धर्म म्हणजे अखंड भारतामध्ये जिवंत आहे त्यांचा जन्मोत्सव होता आणि आपण आपल्या दिव्यात साजर केले तुम्ही बघितला. आणि मी तिकडून डायरेक्ट आलो आहे मम्मी जाणं भेटायला. इथं आल्या आल्या मला रोशन भेटलाय प्रणय भेटलाय प्रशांत भेटलाय विक्रांत भेटलाय आणि मम्मी सगळेच राहतात नाही बोलायचं असं उदाहरण तो असं झाला. आणि इथून निघायचं मी याला भाईला बोलतोय एक तास झाले की चल कपडे घाल कपडे घाल आम्हाला जायचं आहे इकडून मॅची राज यांची ते मॅची आहेत ना गावात नाईट मॅची असतात डे नाईट भिवंडीवाल्यांच्या मॅची कशी असतात माहिती का डे नाईट दिवस नाही वाढवित म्हणून ते दिवस आणि रात्री एकसाथ केलं होतात दिवस वाचवतात. तर आमंत्रण हे भाई चाल ना तिला दे ना तिला दे ना नंतर रिप्लाय. चला फायनली क्रिकेट ग्राउंडवर आलेलो आणि आल्या आल्या मी जे कमेंटेटर आपल्या भिवंडीचे सिद्दीक भावे त्यांचा आवाज मी नेहमी ऐकत असतो आणि टीव्हीवर बघत असतो. आज फायनली त्यांना समोरून बघते ते बघा इथे वसलेले आहेत सिद्दीक भावे आणि खूप जुने आहेत नाही का विक्रांत. हो खूप जुने मला मान्य तर त्यांचा ऐकूनच म्हणजे ऐकत असतो त्यांना हा सिद्दीक भावेचा कारण की त्यांचा ते वर्डिंग आहे कॅच छोरा आहे त्या तो एकदम ऐकण्यासारखा वाटतं. इथं आलेले आहेत आपले ही भाऊ आणि ग्राउंड हे डे नाईट मॅची असतात ना भाऊ. किती दिवस आहे मॅची आज फायनल डे. आज फायनल डे शेवटचा दिवस आहे. तर चला हा ग्राउंड आहे आपल्याला हा ग्राउंड ऍक्च्युली जेव्हा मोठे गावातून येतो भाटल्यापासून लगेच नाही ग्राउंड नाही का जवळच आहे जवळ आहे मोठे गावातून तो ब्रिज आहे तिथून बाईक वर आले आणि ऍक्च्युअली कुठे आपण आता मानकोली मानकोलीमध्ये ठीक आहे. आणि महेंद्र दादा चषक 2024 चला तर बघूया कुठल्या टीमची फायनल ते पण नाही माहिती. परंतु समोरचा जो संघ आहे तो देखील एक दादा संघ आहे आणि आता असंच म्हणत नाही चांगला त्यांची धावसंख्या 8 आणि नाईट रायडर आहे नाही
चला मम्मी बाय चाललो भेटू उद्या आपण लवकरच नाही का चलो बाय 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 तुझी जर शूट नसती थांबलो असतो 200% थांबलो असतो 200% कारण की मला काही काम नव्हतं हे लोक थांबतात का हो हे लोक थांबतात का ओ आज म्हणजे तुम्ही पार्टी करणार आहे नाही थांबणार नाही माझा मला रात्री फोन आला त्याचा अक्षता म्हणून चल प्रशांत पप्पा चला माझा काहीच नाही हा मग टेन्शन नाही पप्पा चला बाय बाय ओके ओके पप्पा झाला तिथे काय करत होता रजा घ्या तुम्ही आता करत बडबड करू नका गाईज एक नंबरचा बडबड आहे आता आम्हाला मी चाललो सगळे थोडा थोडा बोला म्हणून आम्ही बोलतो ना आम्ही आम्हाला काय फरक नाही पडले त्याची नाही आणि गाईज मॅक यांना जाता जाता गिफ्ट देतो आम्ही आणि हा हा हे नीता पाटीलसाठी फेस साठी नीता पाटीलचा परफ्यूम काय कॉलिंग आणि तुम्ही ब्लॉगची या मजा मजा ओ काय म्हणता आम्ही घेतो राजा तुम्ही घ्या ब्लॉगची मजा आणि असं कळलं असं वाटतं किती सजा अशा 5-6 डायलॉग साठी तुम्हाला एक सन्मान तुमचा सत्कार करण्यात येतो की हा चला मला असं वाटलं का मी लेट झालोय शूटला अरे तुझ्यामुळे भाऊ लेट झाला इकडे सर्व थांबले बघ परत दा सांग कोण लेट आहे तूच हिरोईन तूच हिरोईन हिरोईन लवकर आली तू लेट असू दे असू दे परत कसा याला हरला अक्षय पादवले पादवले आणि इथं पहिल्यांदा भेट झाली बरेचसे गाणी तुझे बघत असतो मस्त असतात स्टोरी वगैरे आणि डान्स वगैरे आणि माऊलीमध्ये जो रोल केला आम्ही आपण परवा बघत होतो ना आम्ही स्टुडिओला होते तेव्हाच बघत होतो खूप छान केलेलं आणि बाकी जिथं आपली डान्सर टीम आहे पहिलं तर ओळखतोच आणि हरलेली टीम परत किंवा अरे गापरे गापरे तुम्ही किती बोला तुम्हाला हरवलं म्हणजे हरवले चला आणि ईशान भाई पण इथं आज करू फुल मजा तुम्हाला तो बीटीएस मध्ये बघायला भेटेल त्याला वेळ अजून बीटीएस यायला आणि बघूया आमची भक्ती पाटील भक्ती पाटील भक्ती पाटील इन द हाऊस येऊ का खेळ रे पेरी पेरी आहे आणि सुंदर असा लुक केलेला आहे जो तुम्हाला गाण्यात बघायला भेटणार येणार आहे गाणी अजून 2-3 दिवसात पडेलच तो गाणी मी काय केलं मी कधी कुठले काय पाहिलं दोन शब्द इतकं बोललो येऊ का नको इनला नाही दाखवू शकत मी कारण की ती खाते आणि कॅमेरा समोर ती खात नाही आणि विनायक वाले शूट मध्ये जशी असते ना ती सेम कॅरेक्टर तिचा रिअल लाईफ मध्ये आहे बरोबर ना अजिबात नाही हिनाला आमचे खूप गुन्हे नवऱ्याला फक्त एक इशारा केला आताच आता येईल लगेच नवरा इथं नव्हता लगे हे मला समजलं का नवरा बोलत शूटबीट असं व्हिडिओ कॉल करून बोलतो बघते बोलते कोणते बोलते कोणते खरी गोष्ट आहे का ऐसा नाही मग ऐसा आहे काही नाही बोलतो बोलायचा शब्द आहे ऐसा काही नाही बघतो एकदम शांत मी ऐसाच आहे गुणी गुणी बोरके काही बोलत नाही का गुणी म्हणजे तुला मी रील्स पण पाठवली त्या दिवशी तुला खूप आवडली एकदम शांत इनलताईची शांत एवढी शांत तिच्या भुयांवाल्या वाटतं की किती शांत असेल ती नाही ती तुला दिसतोय दिसायला कशी आहे ती तुझ्यापेक्षा खतरा आई भक्तीचं हे बघ ड्रेसिंग टेबल बघ पडद्याला डायरेक्ट सर्वात कामचोर सर्वात कामचोर आहे ती आळशी आता आता नीताला बोलून आलोय आणि आता तू भेटलीस चलो बाबा इथेच ब्लॉग एंड करतो बाबा आता आम्हाला बीटीएस काढायचं आहे बाबा गुड नाईट जी दीम बेकर व्हिडिओ आवडली तर चॅनल लाईक करा शेअर करा 3-4 दिवसात आमचं गाणी येईलच बाबा अनसबस्क्राईब करा भक्ती पंगड पाहिजे बाबा घंटा तुम्हाला करतील लोक अनफॉलो आणि अनसबस्क्राईब येई येई हसऱ्या चेहऱ्यावरती डर इसको बोलते है डर बोलते डर वापस घर जाके लेके आने को बोलते सच बोला सच बोला कशी बोलते ती बघ आता ती बोलते कधी हा कॅमेरा मॅक बंद करते मी बरोबर एकेकाला घेईन बरोबर
चला बाबा, जय हिंद, राधे राधे.